trên मान्यवर पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्यानंतर आशिष आत्रे जिल्हा परिषद सदस्य मुख्य निवडणूक या ठिकाणी लढत आहे. आपला सर्व या विभागातील तमाम शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना विभागाचा सुपुत्र सन्मान्य अध्यक्ष मान्यतर्फ आहे. त्याचबरोबर प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्ष सातारा कृपया सर्व कार्यकर्त्यांना एक हळदी कुंकू विजयोत्सव साजरा होईल त्यासाठी आपल्याला आजच आग्रहाचं आमंत्रण. त्याच्यानंतर या तालुक्याचा विकास खुंटलेला होता आणि या खुंटलेला विकास सर्व कार्यकर्ते शिवसैनिक भारतीय जनता पार्टी रिपाई आणि जे जे मानणारे जेवढे जेवढे म्हणून आपले सर्व मतदार आहेत त्यांनी आता कुठल्याही पद्धतीचा राग लोभ मनात एकमेकांबद्दलचे काही असलेलं बाजूला ठेवायचं. कारण आपल्याला त्या दिल्लीमध्ये नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय हा आहे की कुठल्याही धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम दिसायला काही कालावधी जावा लागतो आणि हा कालावधी जात असताना आपल्याकडे असलेली वेळ आपल्याकडे घेतलेले निर्णय याचे परिणाम आता सकारात्मक पद्धतीने दिसू लागलेले आहे. आणि अशा वेळेला आपल्या सर्वांना नमस्कार करण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आज या प्रवासामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. तेव्हा मी तुमच्याकडे आशीर्वाद मागतो नम्रपणे आणि त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने कितीही कोणी कुठल्याही पद्धतीने प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता आता आपल्याला सगळ्यांना एकवटून धनुष्यबाण या आपल्या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय आणि तुमच्या माझ्या आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माननीय नरेंद्रजींना आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचंय एवढी प्रार्थना करतो. आणि अशा या उत्तम वातावरणामध्ये तसं असतं या ठिकाणी या सगळ्या माता भगिनी इतक्या गर्दीने भर कुणाची पर्वा न करता इथे बसलेले आहे. कारण त्यांनाही माहिती आहे की अत्यंत विश्वासानं अत्यंत सन्मानानं आपल्या घरातलं कुणीतरी निवडणूक लढतो आहे. आणि मग अशा वेळेला निवडणूक लढत असताना त्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबांच्या घरामध्ये आणि थेट दिल्लीपर्यंत जो समन्वय आहे जे माध्यम आहे ते माध्यम नरेंद्र पाटील यांच्या रूपानं थेट दिल्लीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अत्यंत निष्ठेने एकमताने कोल्हापुरात मी काल होतो कोल्हापुरात मस्त आहे आमचं ठरलंय असं सगळीकडे म्हणताय. मला असं वाटतंय आमचं ठरलंय आता आपलं पक्क ठरलंय की यावेळेला धनुष्यबाण निघणार.